नमस्कार, टीव्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजची महत्वाची बातमी. शरद पवार सिल्वर ओक वरती आणि त्या निवासस्थानावरनं पक्ष कार्यालयाकडे रवाना झालेले आहेत. रोहित पवार आधी शरद पवार यांची भेट घेणार आहेत. रोहित पवार राष्ट्रवादी कार्यालयामध्ये जाणार आहेत आणि त्यानंतर ईडी समोर ते हजर राहणार आहेत. ईडी कार्यालयामध्ये जाण्याआधी शरद पवार आणि कार्यकर्त्यांची भेट सुद्धा होणार आहे. शरद पवार हे निघालेले आहेत आपल्या घरातनं कार्यालयात जाण्यासाठी. सिल्वर ओक या निवासस्थानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या भागामध्ये जाण्यासाठी शरद पवार हे निघालेले आहेत. रोहित पवार यांची ही ईडी चौकशी आहे. कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत. एकीकडे आपण बघतोय संघर्ष योद्धा अशा स्वरूपाचे फलक जे आहेत ते ईडी कार्यालयाच्या परिसरात आणि जिथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय आहे त्या भागात लावण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे रोहित पवार यांच्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित आहेत. समर्थक मोठ्या संख्येनं जमलेले आहेत आणि त्यामुळेच ईडी कार्यालयाबाहेरचा कडक बंदोबस्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. बंदोबस्तात वाढ करण्यात आली. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडनं. कृष्णा, काय सध्याचे अपडेट्स? प्रज्ञा, पण पाहतो की सिल्वर ओकरून शरद पवार हे पक्ष कार्यालयाकडे येण्यासाठी निघालेले आहेत. थोड्याच वेळामध्ये ते पक्ष कार्यालयामध्ये येतील आणि मात्र पक्ष कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला सकाळपासून पाहायला मिळते आहे. रोहित पवार यांचा फोटो असलेले वेगवेगळे फलक घेऊन कार्यकर्त्यांकडून सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली जाते. सरकारचा निषेध केला जातोय आणि शरद पवार इथे आल्यानंतर ही गर्दी जास्त अधिक प्रमाणामध्ये होईल असंही बोललं जात आहे. अजून सुद्धा शेकडो कार्यकर्ते हे येत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये हे सगळे पक्ष कार्यालयाजवळ जमतील आणि त्यानंतर शरद पवार या ठिकाणी आल्यानंतर रोहित पवार सुद्धा पहिल्यांदा पक्ष कार्यालयामध्ये येतील आणि शरद पवारांची भेट घेतील. त्यानंतर सुप्रिया सुळे त्यांना ईडीच्या पाठीमागच्या गल्लीमध्ये असणाऱ्या ईडीच्या कार्यालयापर्यंत सोडायला जातील अशी माहिती मिळते आहे. त्यामुळे रोहित पवार हे ईडीच्या चौकशीला गेल्यानंतर कार्यकर्ते असाच आक्रमक पवित्रा घेऊन राष्ट्रवादी भवनासमोर मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी करत पूर्ण वेळ इथेच ठाण म्हणून बसणार आहेत. शिवाय शरद पवार सुद्धा रोहित पवार यांची पूर्ण वेळ चौकशी होईपर्यंत ते राष्ट्रवादी भवनमध्ये उपस्थित असणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असणार आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी भवनसमोर गर्दी होते आहे. सरकार दबावाचं राजकारण करत आहे आणि रोहित पवार यांना थांबवण्यासाठी म्हणून ही सगळी कारवाई जी आहे ती केली जाते. सूडबुद्धीतून ही सगळी कारवाई केली जाते. त्यामुळे या सगळ्या दबावाच्या राजकारणाला न भिता त्याला सामोरं जाणार असं सुद्धा रोहित पवार यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. अनेक वयोवृद्ध नागरिक जे आहेत ते कर्जत जामखेड या रोहित पवार यांच्या मतदारसंघातून या ठिकाणी आलेले आहेत. बरेचसे लोक रात्रभर प्रवास करून कर्जत जामखेडमधून मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि शरद पवार हे सुद्धा पुढच्या काही मिनिटांमध्ये राष्ट्रवादी भवन या कार्यालयामध्ये पोहोचतील आणि त्यानंतर हे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित पवार सध्या इथल्या नजीकच्या एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत आणि तिथून ते पहिल्यांदा पक्ष कार्यालयामध्ये येतील. पक्ष कार्यालयामध्ये आल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील आणि त्यानंतर शरद पवार यांची सुद्धा भेट घेतल्यानंतर ते जवळपास 11 सुमारास ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी जाणार आहेत. बारामती अॅग्रोच्या या प्रकरणामध्ये रोहित पवार यांची आज दिवसभर चौकशी होणार आहे. कदाचित ते संध्याकाळी उशिरापर्यंत चालू राहू शकते आणि त्यानंतर रोहित पवार आज किती तासानंतर चौकशी झाल्यानंतर बाहेर पडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र बारामती अॅग्रो कंपनीनं कन्नड सहकारी साखर कारखाना विकत घेतलेला होता आणि ज्या लिलाव प्रक्रियेमध्ये हा भाग घेतलेला होता त्या लिलाव प्रक्रियेस पूर्णपणे बेकायदेशीर होते आणि यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ईडीकडून ठेवण्यात आलेला आहे. काही दिवसापूर्वीच ईडीनं हे सर्च ऑपरेशन केलेलं होतं रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित आणि त्यानंतर त्यांना समन्स पाठवलेलं आहे आणि आता या समन्सला उत्तर देण्यासाठी आज ते हजर राहणार आहेत आणि आपण पाहतोय की कार्यकर्त्यांकडून ही सगळी घोषणाबाजी सकाळी 7 आपल्याला पाहायला मिळते आहे. कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि हे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयापर्यंत जाऊ नयेत यासाठी मुंबई पोलिसांनी दंगल नियंत्रण पथक असेल किंवा रॅपिड ऍक्शन फोर्स असतील आणि स्थानिक पोलिसांचा मोठा फौज फटा सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये तैनात केलेला आहे. नक्कीच नक्कीच कृष्णा, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडलेले राहा. मात्र ही दोन दृश्य आपण बघतोय. शरद पवार हे ज्या वेळेला सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानावरनं निघाले तेव्हाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमची ही गाडी शरद पवार जिथून निघालेले आहेत तिथून त्यांच्या पाठोपाठ निघालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरीकडे समर्थनार्थ रोहित पवार यांच्या मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेले आहेत. आसूड ओढून एक प्रकारे आपला रोष व्यक्त केला जातोय. तर आमचा दादा पळणारा नाही लढणारा असा आशयाची फलकबाजीही करण्यात येते आणि अजित पवार यांनाही टार्गेट केलं जात आहे. त्यांना टोले लगावले जात आहेत. अनेक फलक इथे या परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत. रोहित पवार यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेही जमत आहेत आणि एकीकडे ही फलकबाजी होताना सुद्धा पाहायला मिळते. तर दुसरीकडे
आज रोहित पवारांची ईडी चौकशी होणार आहे आणि त्याआधी आपण बघतोय स्वतः शरद पवार हे देखील अगदी काहीच वेळात आता पक्ष कार्यालयामध्ये दाखल होतील. कार्यकर्ते हे मोठ्या संख्येनं जमलेले आहेत आणि सुडापोटी ही कारवाई होतीये असा आरोप वेळोवेळी करण्यात येतोय. स्वतः रोहित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया देत असताना सूडबुद्धीनं आणि आकसापोटी माझ्यावर कारवाई होती असं म्हटलंय. इथे दृश्य आपण बघतोय, ज्यावेळेला सिल्वर ओक या ठिकाणावरनं शरद पवार निघालेले होते तेव्हाची ही दृश्य आहेत. आपल्या निवासस्थानावरनं ते प्रदेश कार्यालयामध्ये जाण्यासाठी निघाले तेव्हाची ही थेट दृश्य आपण बघतोय. कार्यकर्ते हे देखील मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. तर शरद पवार हे पक्ष कार्यालयाकडे निघत असतानाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. शरद पवार यांचा पाठिंबा हा कायमच रोहित पवार यांना राहिलेला आहे. रोहित पवार यांचं राजकारण त्यांनी आता अर्थातच जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांना उभं करण्यात मोलाचा वाटा हा त्यांचाच आहे, त्यांचे आजोबा आहेत आणि त्यामुळे त्यांचा हा महत्वाचा असा पाठिंबा गरजेचा असणार आहे. रोहित पवार यांनी या संदर्भातलं वक्तव्य करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी स्वतः शरद पवार कसे उभे राहतात याचं हे उदाहरण आहे असं सांगत स्वतः शरद पवार हे पक्ष कार्यालयामध्ये उपस्थित असतील असं सांगितलं होतं. एक महत्त्वाचा पाठिंबा, मॉरल सपोर्ट जो आहे तो त्यानिमित्तानं रोहित पवार यांना मिळेल. तर नेमके काय स्वरूपाचे आरोप आहेत तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कन्नड सहकारी साखर कारखाना आजारी पडल्यानंतर शिखर बँकेद्वारे लिलाव झाला. या लिलावासाठी इच्छुक कंपन्यांनी विविध बँकांमधून पैसे उचलले होते. अवघ्या 50 कोटीत बारामती अॅग्रोनं कारखाना खरेदी केला असून लिलावात घोटाळ्याचा आरोप आहे. या लिलावात ज्या कंपन्या सहभागी झाल्या त्यांच्यातही एकमेकात झालेले आर्थिक व्यवहार संशयास्पद आहेत.